नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 9वीची सर्व विषयांच्या प्रथम घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या अनुताई वाघ, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक, अनुताईचं निधन, कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले, अनुताई ताराबाईच्या संस्थेच्या संचालक झाल्या, अनुताईचे कार्यक्षेत्रे बालकल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला विकास, आरोग्य. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. दोन गुणांसाठी विठ्ठल पंढरीचा चोर, हृदय बंदीखाना. कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीची भावना, विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा. विठ्ठलाला धरले आ भक्तीच्या दोराने, विठ्ठलाच्या पायी घातली वेटली ओ शब्दरचनेच्या जोडणीने. या त्यानंतर फरक स्पष्ट करा. व्यंगचित्र आणि हास्यचित्र याच्यातला, व्यंगचित्रात हास्याबरोबर गमतीदार विचार मांडलेला असतो, तर हास्यचित्रात केवळ हसवणे हा हेतू असतो. व्यंगचित्राची वैशिष्ट्ये, व्यंगचित्रे हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो, केवळ हसवणे हा हेतू यात नसतो. व्यंगचित्रे आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात आणि यात गमतीदार विचार मांडलेला असतो. अलंकार, जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरणार्थ, अमृता होणे गोड नाम तुझे देवा. शब्दसमूहासाठी एक शब्द, ग्रामस्थ, व्रताने स्वतःला बांधणारा व्रतस्थ. विरुद्धार्थी शब्द, अनावृत्ती, अतिवृष्टी, सापेक्ष, निरपेक्ष. समानार्थी शब्द, वृद्ध, म्हातारा, सुख, आनंद. प्रमाण भाषेतील शब्द, कठिया, पुजारी, सी थंडी. पुढचा विषय, हिंदी. सूचनेनुसार कृतिया कीजिए. घर में बिल्ली पालने के कारण, घर में चूहे होना, पुराने परंपराओं को मानना, चूहे निकलने का उपाय कारगर न होना और मित्रों का परिवर्श. दूसरा, बिल्ली के रवैये में आया परिवर्तन. वो आगे पीछे नहीं फिरती थी और रसोई घर में दुबक जाती थी. कहानी के प्रमुख पात्र चूहे और बिल्ली. किताबें यह रखते थे सीने पर, गोदी में, घुटनों पर, माथे से लगाकर. कविता में प्रयुक्त कई शब्द के अर्थ, इल्म ज्ञान, आइंदा भविष्य में, सांस दे आथा माथा टेकने की स्थिति. वाक्य पूर्ण कीजिए. नींद में चलने की आदत और जिनके खेल कभी मरते नहीं थे. संजाल पूर्ण कीजिए. गद्यांश में आया संसार, क्रूर, कठोर, निर्गम, हृदयहीन. जुलिया के मन के भाव दर्शाने वाले स्वर, विनीत स्वर और दबे स्वर. कारण लिखिए. गृहस्वामी द्वारा जुलिया से माफी मांगना. जुलिया के श्राद्ध, क्रूर मजाक करना. गृहस्वामी से जुलिया को संसार से साथ लड़ने के लिए कहना ताकि वह अपने आप को बचाए रखे. निम्न शब्दों के पर्याय बचे शब्द रखे. लिखे, वसुंधरा पृथ्वी धरती मही, तक पेड़ वृक्ष दत्त. विलोम शब्द, समझदार ना समझ, पुरानी नई. उपसर्ग और प्रत्यय अलग करके लिखिए. अलौकिक ता, असफल ता. शब्दयुग्म, घर घर भला बुरा. चिन्हों का नाम, बड़ा कोष्टक और बोधक चिन्ह. या पद्धतीने आपण हिंदीचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले. त्यानंतर पुढचा विषय, इंग्लिश. बघा ही प्रश्नपत्रिका. लँग्वेज स्टडीसाठी 5 गुणांसाठी प्रश्न विचारले.
स्कूलला रिलेटेड शब्द. क्वेश्चन टू, त्यानंतर पुढचा प्रश्न. बी भाग, मॅच द कॉलम. पुढचा विषय गणित भाग एक. चार पर्याय, अचूक पर्याय प्रश्न निवडा. बघा ते अचूक पर्याय सी सी बी. जोड्या लावा बी सी ए. त्यानंतर परिमेय संख्येचे दशांश रूपात रूपांतर करा या पद्धतीने. पुढील करण्याची कोटी सांगा. समपूर्णांक संख्यांचा संच लिहा. त्यानंतर गणित भाग दोन, उपप्रश्नांची चार पर्यायी उत्तरे लिहा. जोड्या लावा. उपप्रश्न सोडवा. कोणांची मापे काढा. संगत कोणांचा व आंतरविक्रम कोणांचे जोड्या लिहा. मॅथ फर्स्ट सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी पेपर. क्वेश्चन वन, फिल इन द ब्लँक, मॅच द पेअर, सॉल्व द क्वेश्चन. पुढचे प्रश्न, तर गणित भाग दोन, क्वेश्चन वन, मॅच द पेअर. सॉल्व द फॉलोइंग सम क्वेश्चन. पुढचं पेज, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक. योग्य पर्याय निवडा. त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भातील वेगामध्ये होणारा बदल. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर असते. रोधाच्या एक्सर जोडणीत विद्युतधारा स्थिर असते. खालील प्रश्नांची उत्तरं सत्य असत्य लिहा. पहिलं विधान आहे असत्य. वेगळा घटक ओळखा व कारण लिहा. त्याचा वेगळा घटक आहे नायक्रोम, कारण की तो संमिश्र धातू आहे. जडत्वाचे तीन प्रकार, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. थोडक्यात उत्तरे, बंदुकीची गोळी हाताने भिंतीवर मारल्यास किंचित ओरखडा पडतो, परंतु ती बंदुकीने झाडली असल्यास ती खोलवर घुसते. बलाचा परिणाम, नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते, कारण की नदीचं वाहतं पाणी असतं, तलावाचं पाणी स्थिर असतं, म्हणून ते सोपं जातं. फरक स्पष्ट करा, रोधाची एकसर जोडणे आणि रोधाची समांतर जोडणे. बघा या ठिकाणी फरक दिलेला आहे, त्या पद्धतीने लिहा. योग्य पर्याय निवडा. मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतीचे असते. विस्ट कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते.
बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, सत्य असत्य लिहा. पेशी भित्तिकायुक्त अधिक केंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणतात. दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया हा धातू असतो, सूक्ष्मजीव असतो. त्यानंतर थोडक्यात उत्तरे. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहे. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर ऊर्जेचा मनोरा ही टीप लिहायची. लसीची निर्मिती कशी केली जाते ते लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न, फर्स्ट युनिट टेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रिकाम्या जागी योग्य वर्णाक्षर लिहा. चुकी बरोबर ते लिहा. गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रकार लिहा. फरक स्पष्ट करा. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू क्वेश्चन 1 ए. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, एनर्जी पिरॅमिडची माहिती लिहा. शास्त्र प्रथम घटक चाचणी. योग्य पर्याय निवडा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. भौतिक साधनांमध्ये म्हणींचा वापर केला जातो. भारतीय हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन. आधुनिक काळातील इतिहासाची साधने भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने और दृकश्राव्य साधने. जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे, आर्थिक भरभराट, रोजगार निर्मितीच्या नव्या संधी. एका वाक्यात उत्तरे लिहा. धवल क्रांती कोणत्या क्षेत्रात कोणी घडून आणली? डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात घडून आणले. लिखित साधनात कशाचा समावेश होतो? सरकारी गॅझेट, कोश, वाङ्मय, ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्र. रिकाम्या जागा. राष्ट्रसंघाची जबाबदारी युद्ध टाळणे होते. शीतयुद्ध सोवियत युनियनचे या घटनेमुळे विघटन झाले. तर चुकी बरोबर. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली बरोबर. कारण आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी, वाटाघाटीतून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. भूगोल जोड्या लावा. टिंब पद्धती ब टिंबांचा वापर. सममूल्य रेषा क तीव्र उतार. आल्प्स पर्वत अ वली पर्वत. एका वाक्यात उत्तरे लिहा. उद्देशात्मक नकाशे कशास म्हणतात? विशिष्ट उद्देशाने तयार केल्या गेलेल्या नकाशांना उद्देशात्मक नकाशे म्हणतात. किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशात आहे? टांझानिया. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे और भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, सायन्स, मॅथ्स या सर्व विषयांची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.